चिंतामणी गार्डन सोसायटीत अन्न त्याग आंदोलन। आंबेगाव बुद्रुक जिजामाता चौक येथील चिंतामणी गार्डन सहकारी गृहरचना सोसायटीतील सर्व सभासदांनी मराठा आरक्षणासंदर्भात आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत एक दिवसीय अन्न त्याग आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सोसायटीतील सर्व सभासद पदाधिकारी महिला आणि लहान मुलांनी सहभाग नोंदवला। एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचे, जरांगे पाटील आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है, आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या। मराठा आरक्षणासंदर्भामध्ये माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणामध्ये आमच्या चिंतामणी गार्डन सोसायटीमधील सर्व सभासदांनी भाग घेतलेला आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमच्या सोसायटीनं आज सकाळपासून सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत अन्नत्याग आंदोलनाचं हे जे उपोषण सुरू केलेलं आहे, या उपोषणामध्ये सर्व सभासद महिला भगिनी आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी झाला आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद या आंदोलनामध्ये दिलेला आहे। कारण येणाऱ्या भावी पिढीसाठी, जे काय आपली लेकरबाळ आहे त्यांच्या भवितव्यासाठी या आरक्षणाचा त्यांना निश्चितच असा फायदा होईल। त्यामुळं हे आपलं जे मराठा जे आरक्षण आहे, हे आरक्षण आपल्याला मिळालंच पाहिजे आणि आम्ही ते घेतल्याशिवाय राहणार नाही। त्यांनी जे काही आंदोलन पुकारले आहे गेल्या 8 दिवसापासून त्यांची उपस्थिती इथे दाखवत त्यांनी पूर्ण आज महाराष्ट्र दाखवलेला आहे। खरं तर त्यांच्या आंदोलनाला हा जो पाठिंबा आहे तो पाहता मराठा 1 लाख मराठा हा जो विषय त्यांनी घेतलेला आहे त्यामध्ये मराठ्यांसाठी जे काही करता येईल तेवढं त्यांचे प्रयत्न चालू आहे। खरं म्हणजे तरुण भावीस पिढीसाठी त्यांनी उचललेलं पाऊल म्हणजे खरंच आपल्यासाठी एक मोठी धन्यता आहे। आमच्या अभिमानाची एवढीच गोष्ट आहे की या चिंतामणी परिवारामध्ये आम्ही जवळजवळ 110 कुटुंब राहतो, वेगवेगळ्या धर्माची जातीची सगळी लोक आहेत, पण सगळ्यांनी एकत्र येऊन आजचा हा उपोषणाचा कार्यक्रम केलेला आहे, त्याबद्दल मला सार्थ अभिमान वाटतो। अशा प्रकारचं जर राजकारणामध्ये जर एकत्रितपणाचं येणं झालं तर आपला जो चाललेला आहे प्रॉब्लेम तो लवकरात लवकर सुटेल आणि सर्वांना अशी सद्बुद्धी देऊ की लवकरात लवकर या मराठ्यांच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा हो आणि जी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी शैक्षणिक आणि नोकरीमध्ये त्यांना आरक्षण मिळालेलं पाहिजे असं आपण म्हणतो ते पुढे जाईल अशी मी आशा व्यक्त करतो। मी जास्त काही बोलणार नाही, फक्त आपला भाऊ मनोज दादा पाटील गेले 7 दिवस 8 दिवस झालं बिन अन्न पाणी घेता आपल्या मुलाबाळांच्यासाठी आरक्षणासाठी सरकारला गुडघ्यावर मांडी घालून बसायला लावलं आपला भाऊ त्याच्यासाठी। त्याचप्रमाणे आपणही काहीतरी समाजाचं देणं लागतो, या उद्देशानं आपली सोसायटी कायम प्रत्येक गोष्टीमध्ये आगेकूच करत असते किंवा एक पाऊल पुढे असतं। त्या अनुषंगाने काल रात्री सहज आदेशाने माझा विषय झाला की आपण देखील 1 दिवस अन्नत्याग करूया आणि मेसेज टाकला आणि 2 मिनिटांमध्ये पोस्टर वगैरे सगळं जमा करून आम्ही ही कृती मांडली आणि त्या कृतीला आपण सर्वांनी साथ दिली आणि सकाळपासून जवळजवळ आम्ही 8 ते 10 जण या ठिकाणी पाणीसुद्धा घेतलेलं नाही आणि 1 दिवस पाणी न घेता आपण जर थांबलो तर काय होतं, तर त्या माणसाचं खरोखरच कौतुक केलं पाहिजे। कारण गेले 8 ते 10 दिवस फक्त पाण्यावर ते जीवन जगत आहेत, ते कशासाठी, तर फक्त आपल्या समाजासाठी। आणि आमच्या सोसायटीचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक राहतात, 151 कुटुंब आहेत, प्रत्येक ठिकाणी आम्ही कार्यक्रम एकत्र करत असतो आणि ह्या मराठा समाजाच्या आंदोलनाला सर्व जाती धर्माने पाठिंबा दिलेला आहे आमच्या सोसायटीमध्ये। त्याबद्दल सर्व जाती धर्माच्या समाजाचं मी हार्दिकाचा आभार मानतो आणि हा उपक्रम आपण आरक्षणाचा लढा
आपल्याला शेवटपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत चालू ठेवायचं आहे आणि झालं तर आमचं वय 50 पुढे गेलेलं आहे परंतु या भावी पिढीचा विचार करता आपण त्यांच्यासाठी सर्वांनी लढलं पाहिजे आणि आम्ही कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही आम्ही फक्त आमच्या समाजाला आरक्षण कसं मिळेल यासाठी झगडत आहोत आम्हाला कुणाच्याही ताटातलं घ्यायचं नाही आम्हाला आमच्या हक्काचे मिळवायचे आणि कुणाच्या ताटात घेऊन आपण काय मोठं होणार नाही त्यामुळं सरकारने देखील याचा सारासार विचार करून आम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने आरक्षण कसं देता येईल याचा प्रयत्न करावा असे मी आपल्या सोसायटीच्या वतीने शासनाला विनंती करतो आणि थांबतो स्वराज्य स्थापन करण्यासाठी ज्या महाराजांनी एवढं परिश्रम केलं आणि आज तोच मराठा जर कुठेतरी मागे पडत असेल आणि त्यासाठी जर आपल्यालाच एक माणूस मनोज जराणे सारखा जर आपल्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याला सर्वांनी मिळून साथ देणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठीच आपण इथे एकत्र जमलो आणि सर्व जाती धर्म आणि सगळं बाजूला ठेवून आपण फक्त आपल्यासाठी लढतोय तुमचं आमचं नातं काय जय शिवराय तुमचं